प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरुळे येथील सरपंचासह ग्रामस्थांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर लाक्षणिक उपोषण केले। गावातील राकेश पाटील नामक व्यक्ती विकास कामांमध्ये अडथळा आणतो, वारंवार अर्ज फाटे करून शासनाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करतो, ग्रामपंचायतीच्या दप्तराची छेडछाड करतो असा आरोप करत उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। दरम्यान राकेश पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्हा परिषदेच्या समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। सरपंच हर्षदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, अन्नपूर्णा पाटील यांच्यासह मनोहर पाटील, राजेंद्र पाटील, प्रभाकर पाटील आदींची उपस्थिती होती। नमस्कार, मी हर्षदा संदीप पाटील, लोकनियुक्त सरपंच मंगरुळ तालुका अमळनेर जिल्हा जळगाव। आमच्या मंगरुळ गावात शासनामार्फत होत असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत संरक्षण भिंतेचं काम चालू आहे। सुरक्षितरित्या संरक्षण भिंतेचं काम चालू असताना आमच्या गावातील व्यक्ती राकेश सुरेश पाटील हा व्यक्ती तिथे कामात अडथळे निर्माण करत असून कामाला सतत विरोध करत असतो। तसेच सदर व्यक्ती हा ग्रामपंचायतीच्या दप्तरात देखील छेडछाडणी करत असतो। आमच्या ग्रामपंचायतीच्या मासिक प्रोसिडिंग बुकमध्ये यांनी सभासदांच्या सह्यांना व्हाईटनर लावलेला आहे, त्यामुळे या सदर व्यक्तीस कायम आमच्या गावात विकास कामांमध्ये अडथळे निर्माण केल्यामुळे यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। यामुळे आम्ही सतत पाठपुरावा देखील करत आहोत, आज उपोषण करत आहोत, परंतु जर त्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं उपोषण आम्ही करणार आहोत। सदर व्यक्ती हा आमचं जे काही गावात जो काही शाळेचं वॉलकम म्हणजे संरक्षण भिंतीचं जे काही काम चालू आहे 269 गट नंबरच्या मध्ये जे काही प्लॉटधारक आहेत तिथे त्यांच्या कुठल्याही प्रकारचे विरोध किंवा तक्रार नसताना सदर व्यक्तीकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना हा सतत कामांना विरोध करून शासनाकडे म्हणजे चुकीच्या प्रकारचे अर्ज फाटे करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करत आहे, त्यामुळे अशा या व्यक्तीस गुन्हा दाखल झाला पाहिजे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी।